तर मी आत्ता जस्ट आधी बाजारातून आणि तिथून मी फिश घेतली आहे. मी आता माझं जे डिनर रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय नाही, फक्त फिश फ्राय करणार आहे, राईस आणि चपाती एवढंच बनवणार आहे. तर मग चला करूया सुरुवात. तर मी आज ना बनवणार आहे फिश. तर मी आज मार्केटमधनं गेली होती, तिकडनं फिश आणली आहे. ही सुरमई फिश आहे आणि ही मी पहिल्यांदाच आणली आहे. तर मी ती फक्त फ्राय करणार आहे. मी आता तुमच्याबरोबर मी फिशची रेसिपी माझी कशी आहे, म्हणजे मला फार काही बनवता येत नाही, पण जी मी ज्या पद्धतीने बनवते ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर ही फिश मी तिकडनं आणली आहे, ती आता मी धुवून घेतली आहे. त्याच्यात मी हा अर्धा लिंबू पिळून टाकते. त्यात मी टाकणार आहे तिखट. जिंजर गार्लिक पेस्ट है. त्यानंतर मी टाकते मीठ. आणि आता हे सगळं मी एकत्र करून घेईन. सगळीकडे असा हा मसाला, तिखट, मीठ, हे सगळं सगळ्या फिशला असं लावून घेईन. तुम्ही सगळं फिशला लावून घेतलंय. आता हे मी एक 20 मिनिटं तरी असंच मॅरिनेट होऊ देणार आहे. आणि त्याच्यानंतर मी हे फ्राय करेन. तोपर्यंत मी भात आणि चपाती बनवून घेते. माझा तांदूळ धुवून झालाय, मी आता हा भात शिजायला ठेवून देते. त्यात पण मी थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडंसं तेल पण टाकणार आहे. हा भात एकीकडे शिजेल तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते.
आता माझ्या चपात्या झाल्या आहेत आणि भात पण होतच आला आहे, तर मी आता फिश फ्राय करायला घेते. तर त्याच्यासाठी मी इथे रवा घेतला आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे, अंदाजेच घेतलं आहे. त्यात मी थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट पण घालणार आहे, थोडंसं घालणार आहे तिखट पण घालणार आहे, म्हणजे ते वरती कवरवरती पण ते त्याचं टेस्ट चांगलं येतं. असं मी आता आपण हे मिक्स करून घेऊया हातानेच. ठीक आहे, आता हे माझं वरचं आवरण तर तयार झालं आहे, आता मी फिश फ्राय करायला घेते. साधारण 5 पोळी तेल टाकलंय मी, आणि जसं लागेल तसं मग आपण तेल ऍड करूया पुन्हा. भात झाला असून मी आता भाताचा गॅस पण बंद केलाय. आपल्याला आहे ना आता फिश अशी ह्याच्यामध्ये होऊन घ्यायची, असं त्याच्यावरती सगळं हे रवा आणि तांदळाचं जे पीठ आहे ना ते असं लागलं पाहिजे. हां, तर हे असं रवा आणि तांदळाचं पीठ याला लागलं पाहिजे. हे मी आधी फिश ह्याच्यात असं छान सगळीकडून हे लावून घेते ह्या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर मग आता हे आपण फ्राय करायला देऊया. गॅस थोडा स्लो करते, असे सगळे एक एक करून आपण पीस फ्राय करून घ्यायचे. ही फिश मी पहिल्यांदाच आणली आहे, आता बघूया कशी बनते.
तैयार है। सगळे फिश मी उलटवून घेते। आणि थोडस तेल पुन्हा ऍड करते त्यात, म्हणजे जी वरची जी कोरडी बाजू होती आपण आता उलटली आहे तर ती छान फ्राय होईल। मी याच्यावरती एक 2-3 मिनटं झाकण ठेवते म्हणजे ती छान शिजून पण जाईल। आता मी पुन्हा एकदा पलटवते यांना। गॅस आहे ना मीडियम वरती करते आणि थोडंसं हे क्रंची होईपर्यंत यांना फ्राय करते। वाफवल्यामुळे ते आता शिजलेत तर आहेत, फक्त थोडंसं क्रंचीनेस येण्यासाठी मी ते 1-2 मिनटं त्यांना असं फ्राय करून घेते। आता शिजलं की नाही मी थोडंसं हे असं प्रेस करून बघते। हे शिजलंय, व्यवस्थित शिजलंय। ओके तर आता माझी फिश व्यवस्थित फ्राय करून झाली आहे। आता मी राहिलेली फिश पण फ्राय करून घेते। पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे। आणि अशा पद्धतीने माझी फिश फ्राय करून झालेली आहे। आता बाकीची राहिलेली मी फिश फ्राय करते आणि त्याच्यानंतर मग मी माझी प्लेट तुम्हाला दाखवते। तर ही बघा
किती छान फ्राय झाली आहे. तर हे होतं माझं आजचं डिनर. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.